राजे समर्थक मोठ्या संख्येने जमलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। हॅलो हॅलो हॅलो। तर 3.5 कोटींची बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप राजन साळवी यांच्यावर आहे। त्यासंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे। एसीबीची धाड या ठिकाणी सुरू आहे। राजन साळवींच्या घरी झाडाझडती सुरू आहे। हॅलो बोला ना सर। तर साळवींच्या विरोधामध्ये बेनामी संपत्ती प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने साळवी यांच्या घराच्या बाहेर जमलेले होते। तसंच जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी झाली आहे। एसीबीच्या गाड्या जवळपास 17 अधिकारी साळवी यांच्या घरी आहेत। तर पोलिसांची मोठी कुमक देखील या ठिकाणी आहे। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जात आहे। तर याआधी धाड पडलेली असताना सुद्धा साळवीने आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिली होती। अधिक माहिती आपण घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, आता काय सुरू आहे? नक्कीच, या ठिकाणी एसीबीची टीम जी आहे ती राजन साळवी यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये या ठिकाणी घेऊन जाते, कारण त्या ठिकाणी त्यांचे काही लॉकर्स आहेत ते उघडण्यासाठी राजन साळवी यांची मदत लागणार आहे। मात्र त्यांना सामान्य म्हणजे पोलिसांच्या गाडीतून घेऊन जाण्यास त्या ठिकाणी शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केलेला पाहायला मिळतो आहे। राजन साळवी यांची गाडीच पाहिजे असं हट्ट या ठिकाणी कार्यकर्त्यांनी धरलेला पाहायला मिळतो आणि राजन साळवी सध्या घरातून बाहेर पडलेले आहेत। त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखा जी आहे त्यासाठी सध्या त्यासाठी सध्या जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी त्यांचीच गाडी आली पाहिजे असा हट्ट धरून पत्रे पाहायला मिळतात। पोलीस बँना मला नको आहे अशा प्रकारचा मुद्दा या ठिकाणी धरलेला पाहायला मिळतोय। आणि पुन्हा एकदा राजन साळवी यांना घेऊन जी एसीबीची टीम आहे ती या ठिकाणी बाहेर पडलेली पाहायला मिळते आहे। प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे, कारण का राजन साळवी यांना नक्की कुठे घेऊन चालले आहेत याच्या संदर्भातला संभ्रम जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये असलेला पाहायला मिळतो आहे। आणि सध्या मोठ्या संख्येनं सध्या कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले पाहायला मिळत आहेत। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी राजन साळवी यांना घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी त्यांची स्वतःची गाडी आलेली आहे आणि त्या गाडीमधून आता राजन साळवी हे जे आहेत ते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी त्यांचे काही लॉकर्स आहेत, काही कागदपत्र आहेत, ती एसीबी तपासेल आणि त्यानंतरच एसीबी पुढचा निर्णय घेऊ शकेल असं असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। मात्र मोठ्या संख्येने सध्या कार्यकर्त्यांचा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। तुम्ही बघू शकता की राजन साळवी यांच्या गाडीसमोर सगळे कार्यकर्ते जमून बसलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सध्या जोरदार घोषणाबाजी होते। ज्या पद्धतीनं कारवाई होते आहे ती चुकीची आहे आणि सध्या या कारवाईमुळे सध्या जी कारवाई होते आहे ती चुकीची होते असा आरोप या ठिकाणी केला जातोय। मोठ्या संख्येने सध्या कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यासोबत बाहेर पडलेले पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणाहून नेमकी पुढची भूमिका एसीबी काय घेणार याकडे सगळ्या कार्यकर्त्यांचं लक्ष असलेलं पाहायला मिळत आहे। तर ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। साळवींना आता जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एसीबीचे अधिकारी घेऊन जात आहेत, मात्र पोलिसांच्या गाडीमधून नको तर त्यांच्या प्रायव्हेट गाडीमधूनच न्या असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी धरला। त्यामुळे काहीसा गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली आहे। एसीबी आता साळवींना जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घेऊन गेलेली आहे। तिथे त्यांचे 2 ते 3 लॉकर त्याची देखील एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जाते। आज सकाळपासून राजन साळवी यांच्या घरी एसीबीनं ही धाड टाकलेली आहे। त्यांच्या भावाच्या आणि त्याचबरोबर त्यांच्या हॉटेलवर देखील धाड टाकण्यात आली। बँकेतील लॉकर तपासण्यासाठी आता साळवींना एसीबी बँकेकडे घेऊन गेली आहे। राजन साळवी यांचे बँक लॉकर तपासले जाणार आहे। बँकेतील लॉकर तपासण्यासाठी म्हणून साळवींना एसीबी बँकेकडे घेऊन गेली आहे। मात्र पोलिसांच्या गाडीमधून नको तर त्यांच्या प्रायव्हेट गाडीमधूनच ने अशी आग्रही मागणी त्यांच्या या कार्यकर्त्यांनी केली। त्यामुळे काहीसा गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं।